नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच संपूर्ण जगाचं लक्ष जिथे लागलंय त्या बातम्या पाहणार आहोत। चीनचे अध्यक्ष जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली आहे। जिनपिंग यांनी रशियाला वाटाघाटीतून तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे युद्धावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आता स्पष्ट झालंय। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर चर्चा होईल असं स्पष्ट केलं होतं। तर फ्रान्सनं नाटोकडे अणुबॉम्ब असल्याचा सूचक इशारा दिला होता। त्यामुळे या युद्धावर तोडगा काढण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू असल्याचं आता स्पष्ट होत आहे। तर दोन्ही देशांना चर्चेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जिनपिंग आणि पुतीन यांच्यामध्ये आज चर्चा झाली असल्याचं कळत आहे। दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया। बातचीत अभी विदेश मंत्रालय के साथ में चल रही है। उन जो महाराष्ट्र के हो या देश के बच्चे हो, स्टूडेंट हो, उनको कोई नेबर कंट्री में लाया जाए और वहाँ से टेकअप की व्यवस्था करे जहाँ पे वहाँ सुविधा हो, क्योंकि अभी वहाँ पे तो पूरे एयर स्ट्रिप पूरे के पूरे एंगेज है। वहाँ से टेकअप करना बड़ा मुश्किल काम है, तो इसके मद्देनजर साइड के जो बाजू की कंट्री है वहाँ से मदद लेकर वहाँ से उनको लाने की कोशिश चल रही है। क्या कोई और कंट्री के साथ बातचीत फिलहाल शुरू है, ऐसे मतलब ऐसी खबर? हम लोग डायरेक्ट तो वहाँ बात नहीं करते, हम लोग विदेश मंत्रालय से बात करते हैं और विदेश मंत्रालय का कहना है कि वो उनके संपर्क में है। यस, थैंक यू। मी एक संध्याकाळी म्हणजे थोडा उशिरा देऊ शकतो। जिल्हा जिल्ह्यातून मी तुम्हाला देऊ शकतो, पण आता माझ्याकडे नाही। ते तुम्ही फॉरवर्ड करा, जिल्हा वाईज, जिल्हा वाईज फॉरवर्ड करा। वळूयात पुढच्या बातमीकडे। रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी भारतानं तातडीनं हेल्पलाईन सुरू केली आहे। केंद्र सरकारनं 24 तास हेल्पलाईन सुरू केलेली आहे। दिल्लीमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलं असून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय। युक्रेनमधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय दूतावासांनी देखील आपले हेल्पलाईन सुरू केली आहे। तर हा नंबर आता देण्यात आलेला आहे 3809339803327। हा हेल्पलाईन क्रमांक भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारताकडून जारी करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष यासाठी स्थापन करण्यात आलेला आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे हेल्पलाईन क्रमांक सध्या भारताकडून जारी करण्यात आलेले आहे। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील 8 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। मंडणगड शहरातील आकाश कोबनाक याला परत आणण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली आहे। आकाश 5 मार्चला मायदेशी परतणार होता, मात्र त्याआधी दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झालं। तिथली परिस्थिती गंभीर असल्याचं आकाशनं सांगितलेलं आहे। तर आकाशचे वडील अनंत कोबनाक यांनी सरकारनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे। पाहुयात अनंत कोबनाक यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी केलेली ही बातचीत। युक्रेनमध्ये मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेल्या आकाशचं कुटुंब आता चिंतेत आहे। आकाश युक्रेनमध्ये अडकलाय, त्यांच्या कुटुंबियाची चिंता वाढलेली आहे। आपण त्यांच्या कुटुंबियाकडून जाणून घेऊया। सर, मला सांगा सध्याची काय परिस्थिती आहे, तुम्हाला फोन वगैरे झाला होता का, काय आपल्याला वाटतंय? आत्ताच त्याचं जो बोलणं झालं 2-4 मिनिट, सतत त्याच्याजवळ मी कॉन्टॅक्टमध्ये आहेच। परिस्थिती खूपच गंभीर आहे, त्याला येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले होते की 20 अगोदर येण्यासाठी, परंतु फ्लाईट अवेलेबल न झाल्यामुळे तो येऊ शकला नाही। मात्र पैसे पाठवल्यानंतर लगेच त्याच रात्री सोमवारी त्यांनी फ्लाईट बुक केली होती संडेला कळल्यानंतर।
पण ती फ्लाईट आपल्याला 25-26 न मिळता किंवा 22-24 न मिळता ती डायरेक्ट 5 फ्लाईट मिळाल्यामुळं तो आता 5 तारखेला येणार होता इकडे येण्यासाठी, त्याने आम्हाला सांगितलंही होतं. ट्रेनही बुक केलेली होती, मात्र काल अशी सिच्युएशन झाली की अचानक रशियाने हमला केला आणि त्यात